आज मी खूप खेळलो चांगलाच दम लागला आहे मला त्यामुळे माझ्या फुप्फुसांना विश्रांती हवी आहे मी पुढचे दोन तास श्वास घेणार नाही असं तुम्ही कधी म्हणता का खरंय हे होणं शक्य नाही कारण हे झालं तर आपलं काही खरं नाही मुलांनो आपलं शरीर एका मोठ्या कारखान्यासारखं आहे आणि या कारखान्यात अवयव आणि इंद्रिये काम करतात तुम्हाला ज्ञानेंद्रिये आणि आंतरेंद्रिय या दोहोंबद्दल माहिती आहे ही ज्ञानेंद्रिय आणि आंतरेंद्रिये दिवस रात्र काम करत असतात ज्ञानेंद्रियांमुळे आपल्याला आजूबाजूची परिस्थिती कळते म्हणजे नाक डोळे कान त्वचा आणि जीभ ही ज्ञानेंद्रिय आहेत आणि आंतरेंद्रिय आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत पण त्यांचे काम अविरत सुरू असते आज आपण त्यांच्या कामाबद्दल अधिक जाणून घेणार आहोत सांगा बरं तुम्हाला जेवायला मिळालं नाही तर काय होईल तुम्ही एखादा दिवस नक्की तग धरू शकता हो की नाही पण समजा तुम्हाला कोणी नाग बंद करा आणि श्वास घेऊ नका असं सांगितलं तर शक्यच नाही आपल्याला बोवा म्हणजे बघा श्वास घेणं आणि सोडणं आपल्यासाठी इतकं सवयीचं झालं आहे की ते आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे याचा विचारसुद्धा आपण अगदी क्वचितच करतो पण श्वसनासाठी फक्त नाकाचाच उपयोग होतो का नाही तर हे श्वसन संस्थेचं कार्य आहे ज्यात काही आंतरेंद्रिय एकत्रितपणे हे काम करतात चला त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया श्वसनाचं कार्य कसं होतं ते समजून घेऊया नाकावाटे हवा श्वसन नलिकेत जाते श्वसन नलिकेच्या दोन शाखांमार्फत हवा फुप्फुसात शिरते फुप्फुसात या दोन शाखांपासून अनेक शाखा फुटतात प्रत्येक शाखेच्या टोकाशी हवेच्या पिशव्या असतात त्यांना वायुकोश असं म्हणतात बाहेरील हवा वायुकोशात पोहोचल्यावर यातील ऑक्सिजन वायुकोशाच्या बाहेर असलेल्या रक्तवाहिन्यांच्या माध्यमातून शरीराच्या इतर भागात पोहोचवला जातो त्याचप्रमाणे शरीरातील इतर भागातून आलेला कार्बन डायऑक्साईड वायुकोशात मिसायला जातो उच्छवासाच्या वेळी शरीराबाहेर टाकला जातो वायूंची देवाणघेवाण बाहेरील हवा वायुकोशात पोहोचल्यावर यातील ऑक्सिजन वायुकोशाच्या बाहेर असलेल्या रक्तवाहिन्यांच्या माध्यमातून शरीराच्या इतर भागात पोहोचवला जातो त्याचप्रमाणे शरीरातील इतर भागातून आलेला कार्बन डायऑक्साईड वायुकोशात मिसायला जातो उच्छवासाच्या वेळी शरीराबाहेर टाकला जातो अशा प्रकारे वायुकोशात वायूंची देवाणघेवाण होते श्वासपटलाचे कार्य उरोपोकळी आणि उदरपोकळी यांच्यामध्ये लवचिक पडद्यासारखा अवयव असतो याला श्वासपटल असे म्हणतात श्वासपटल जेव्हा खालच्या दिशेला सरकतं तेव्हा आपण श्वास घेतो आणि हवा नाकावाटे श्वसन नलिकेत जाते आणि तिच्या शाखातून पुढे वायुकोशात भरते हे बघा हे अशा प्रकारे काम करते श्वासपटल जेव्हा वरच्या दिशेने सरकते तेव्हा उच्छवासावाटे हवा बाहेर टाकली जाते ही आहे आपली श्वसनसंस्था श्वसनाचे कार्य करणारी सगळी इंद्रिये मिळून श्वसन संस्था तयार करतात यात नाग या ज्ञानेंद्रियाचा आणि श्वसन नलिका फुप्फुसे श्वासपटल या आंतर इंद्रियांचा समावेश असतो श्वसनाच्या माध्यमातून हवा शरीरात जाते ज्या प्रकारच्या वातावरणात आपण राहतो त्यात हवा किती प्रदूषित असते आता ही प्रदूषित हवा आपल्या शरीरात गेली तर काय होईल पण मुलांना असं होत नाही याचं कारण तुम्हाला माहिती आहे याचं कारण आहे श्वसनेंद्रियाच्या आतील त्वचेला बारीक केसांसारखी लव असते श्वसनेंद्रियांच्या आतल्या स्तरावर चिकट बुळबुळीत श्लेष्म असते हवेतील कण त्यावर चिकटून बसतात परिणामी हवेतील हानिकारक कण फुफ्फुसांपर्यंत पोहोचू शकत नाही विचार करा नुकसान करणाऱ्या पदार्थांपासून आपल्या शरीराला वाचवण्याकरता निसर्गानं किती उत्तम उपाययोजना हो केलेली आहे तरी आपण त्याच्या विरोधात जाऊन आपल्याच शरीराचं नुकसान करून घेतो ते धूम्रपानासारख्या वाईट सवयींच्या आहारी जाऊन धूम्रपानामुळे सिगरेट तंबाखूमधील निकोटीनचे कण फुफ्फुसात जातात आणि फुप्फुसांचा कर्करोग होऊ शकतो पचनसंस्था श्वसनक्रियेप्रमाणेच शरीराला ताकद आणि ऊर्जा देण्याकरता अन्न महत्त्वाचे आहे अन्नामुळे आपल्याला ताकद कशी मिळते हे समजून घेण्यासाठी अन्नाचा प्रवास कसा होतो ते समजून घ्यावं लागेल आपल्या शरीरात अन्न पचन करण्याचे काम एका अतिशय लवचिक आणि लांबच लांब नळीच्या विविध भागांमध्ये पार पडते या नळीला अन्ननलिका म्हणतात या नळीचे वरचे टोक म्हणजे आपले तोंड आणि खालचे टोक म्हणजे गुदद्वार अन्ननलिकेतील या विविध भागांना पचनेंद्रिय असं म्हणतात अन्न नलिकेच्या बाहेर असलेल्या काही ग्रंथी देखील पचनाला मदत करतात पचनक्रियेची सुरुवात अन्न तोंडात घातल्या घातल्या होते तोंडातील दात जीभ आणि लाळ या सर्वांच्या क्रियांमुळे अन्नाचा गिळता येईल असा मऊसर गोळा तयार होतो गिळलेले अन्न ग्रासिकेमार्फत जठरात जाते जठर या इंद्रियाचा आकार पिशवीसारखा असतो यात अन्न घुसळले जाते जठरात काही पाचक रस असतात यांच्यामुळे पचनक्रिया घडते ही क्रिया होत असताना अन्नातील काही रोगजंतू नष्ट होतात या प्रक्रियेमुळे अन्नाचे एका पातळ खिरीसारख्या पदार्थात रूपांतर होते आणि पुढे हे लहान आतड्यात ढकलले जाते लहान आतड्याची लांबी जवळजवळ सात मीटर असते अन्न पचनातील अनेक क्रिया इथे घडतात याशिवाय काही ग्रंथी ज्या अन्न नलिकेच्या बाहेर असतात जसे की स्वादुपिंड यकृत ग्रंथी पित्ताशय याही अन्नपचनाला मदत करतात म्हणजे जसे तुमचे मित्रमैत्रिणी तुम्हाला मदत करतात ना अगदी तसंच इथेच त्या ग्रंथींच्या स्त्रावांची पचनास मदत होते यातूनच शरीराला उपयुक्त असे पदार्थ तयार होतात आणि रक्तात शोषले जातात आणि मग उरलेल्या पदार्थांचा प्रवास मोठ्या आतड्याच्या दिशेने सुरू होतो मोठे आतडे सुमारे दीड मीटर लांबीचे असते पचनक्रिया झाल्यावर उरलेले पदार्थ या आतड्यात येतात उरलेल्या पदार्थात असलेले बरेचसे पाणी इथे शरीरात शोषले जाते आणि विष्ठा तयार होते ही विष्ठा मलाशयात जमावते आणि मग गुदद्वारा वाटे शरीराच्या बाहेर फेकली जाते ही आहे आपली पचनसंस्था यात तोंड लाळग्रंथी ग्रासिका जठर यकृत ग्रंथी स्वादुपिंड पित्ताशय लहान आतडे मोठे आतडे आणि गुदद्वाराचा समावेश होतो पचनसंस्थेत ज्याप्रमाणे इतर इंद्रिये आणि अवयवांना महत्त्व असते त्याचप्रमाणे दात आणि जीव यांचे देखील महत्त्व आहे व्यवस्थित चावून खाल्लेले अन्न अधिक लवकर आणि चांगल्या प्रकारे पचते म्हणून दातांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे आपल्याला पदार्थांचा आनंद घेत घेत जेवता आले पाहिजे मुलांना आपल्या लाळ ग्रंथींचे काम अन्नाचा गोळा तयार करण्यासाठी लाळ हा द्रवपदार्थ तयार करणे आहे म्हणजे बघा तुम्ही शाळेतून दमून घरी आलात तुम्हाला कडकडून भूक लागली आणि दार उघडताच मस्तपैकी गरम गरम पोह्यांचा वास आलात तर सुटेल की नाही तोंडाला पाणी आपण जेवणाचा आधी घास घेतो म्हणजे आपले देखील या प्रक्रियेत असते आणि मग जेव्हा पोह्याचा गरम गरम घास आपण खातो आ हा 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 काय प्रतिम चव आहे आपली जीभ आपल्याला त्याची चव सांगते म्हणजे आपण आधी अन्नाचा आनंद घेतो आणि मग पचनाची प्रक्रिया सुरू होते पण मुलांनो हेच नाक आणि आपली जीभ आपल्याला अन्न खराब असल्याची बातमी पण लगेचच देतात कारण खराब अन्नाची चव बदलते आणि त्यातून एक विशिष्ट प्रकारचा वाज देखील येऊ लागतो मुलांना तुम्ही विचार केला आहे का की अन्न नलिकेतून अन्न पुढे कसं जात असेल त्याचं उत्तर आहे पाणी या पचनक्रियेत पाण्याचे कार्य खूप महत्त्वाचे असते अन्नाचे पचन होण्यासाठी अन्न पुढे पुढे सरकत असते म्हणजे तोंडातून जठराकडे तिथून लहान आतड्याकडे अन्नाच्या या प्रवासात पाण्याची गरज पडते मुलांनो तुम्हाला खाताना कधी ठसका लागला आहे का त्यावेळेस घरातील मोठे तुम्हाला काय सांगतात सावकाश खावे आणि खाताना बोलू नये ते असं का म्हणत असतील त्याचं कारण आहे अन्न नलिका आणि श्वासनलिका या दोन्हींची सुरुवातीची टोकं घशात एकमेकांच्या जवळ असतात गिळलेलं अन्न जेव्हा अन्न नलिकेत जातं तेव्हा श्वसन नलिका बंद राहते खाताना बोलताना किंवा घाईघाईने जेवताना आपल्याला ठसका लागू शकतो कारण अन्नाचे काही कण श्वसन नलिकेत शिरतात ठसका लागून त्यांना श्वासनलिकेच्या बाहेर टाकले जाते आपण काय शिकलो आपण श्वसन संस्थेविषयी जाणून घेतले यात नाक या ज्ञानेंद्रियाचा आणि श्वसन नलिका फुप्फुसे श्वासपटल या आंतर इंद्रियांचा समावेश असतो आपण वायुकोशात वायूंची देवाणघेवाण होते याबद्दल जाणून घेतले श्वासपटालाचे कार्य समजून घेतले हवेतील अशुद्धी फुप्फुसांपर्यंत पोहोचत नाही त्याचे कारण आहे श्वसनेंद्रियांच्या आतील त्वचेला बारीक केसांसारखी लव असते श्वसनेंद्रियांच्या आतल्या स्तरावर चिकट बुळबुळीत श्लेष मसते हवेतील कण त्यावर चिकटून बसतात आपले पचनाचे कार्य कसे होते ते आपण जाणून घेतले तोंडात दात लाळ आणि जीभ अन्नाचा गिळता येण्यासारखा मऊ गोळा तयार करतात तिथून तो ग्रासिकेतून जठरात जातो तिथे पाचक रसांमुळे पचन होते रोग जंतू नष्ट केले जातात आणि खिरीसारखा पातळ पदार्थ तयार होतो लहान आतड्यात पचनक्रिया घडतात काही ग्रंथी अन्न पचनाला मदत करतात शरीराला उपयुक्त असे पदार्थ रक्तात शोषले जातात इथून अन्न मोठ्या आतड्यात येते पचनक्रिया झाल्यावर उरलेले अन्न इथे येते पाणी शोषले जाते आणि विष्ठा तयार होते गोदद्वारावाटे विष्ठा बाहेर टाकली जाते ही आहे आपली पचन संस्था यात तोंड लाळग्रंथी ग्रासिका जठर यकृत ग्रंथी स्वादुपिंड पित्ताशय लहान आतडे मोठे आतडे मलाशय आणि गुदद्वाराचा समावेश असतो दातांचा जिभेचा आणि नाकाचा देखील पचनक्रियेत सहभाग असतो स्वाध्याय पचनाच्या कार्यात उपयोगी पडणाऱ्या ग्रंथींची नावे लिहा जेवताना अखंड बडबड करणाऱ्या रामूला तुम्ही काय सल्ला द्याल कोण काय करते जोड्या लावा वायुकोश श्वासपटल आणि नाक याद्वारे हवा आत येते वायूंची देवाणघेवाण होते उदर पोकळी आणि पोकळी मधील लवचिक पडद्यासारखा अवयव श्वसनेंद्रियाचं काम सांगणारा एक छोटासा संवाद तयार करून आपले मित्र किंवा मैत्रिणींबरोबर वर्गात सादर करा